वर्ग मधील एक प्रश्न पाहूया पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढा समीकरण आहे पाच एक वर्ग बरोबर चार एक साधिक सात हे चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला मुळं काढायची आहेत आणि पूर्ण वर्ग वर्गपद्धत सोडवायची आहेत तर आपल्याला सूत्र माहिती पाहिजे या ठिकाणी मी सूत्र लिहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला बी छेद दोनची किंमत काढावी लागते मग बी छेद दोन आता बीची किंमत इथे जर तुम्ही हे समीकरण पाहिलं तर हे सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला हे सामान्य रूपात लिहावं लागेल मग हे सामान्य रूपात आपल्याला असं लिहिता येईल पाच एक्स वर्ग वजा चार एक्स वजा सात बरोबर शून्य या ठिकाणी एची किंमत पाच आहे आणि इथे एक नियम आहे किंवा पूर्णवर्गपद्धतीसाठीचा नियम असा असतो की यामध्ये एची किंमत ही एकच पाहिजे जर ती एक नसेल जर ती एक नसेल तर आपल्याला या पद्धतीने गणित सोडवता येणार नाही मग आपल्याला पाचच्या ठिकाणी एक आणण्यासाठी काय करावं लागेल तर सगळ्या टर्म्सला आपल्याला पाचने भाग द्यावा लागेल दोन्ही बाजूला मग आपण भाग दिला तर आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं एक स्वर्ग वजा चारशे पाच एक वजा सातशे पाच बरोबर शून्यशे पाच म्हणजेच शून्य आता हे जे नवीन समीकरण मिळाले यामध्ये ची किमती पाहिल्या तर बीची किंमत येते ऋण चारशे पाच मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे आपण बीच्या ठिकाणी ऋण चारशे पाच लिहिलंय आणि हे भागिले दोन इथे लिहिले याला सिम्प्लिफाय केलं कॅल्क्युलेट केलं तर आन्सर येतं मायनस टू अपॉइंट फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचं आन्सर येतं फोर अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह तर पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये हे सूत्र आहे आपण एकदा प्लस बी अपॉइंट टू स्क्वेअर करतो एकदा मायनस बी अपॉइंट टू स्क्वेअर करतो तर ही व्हॅल्यू आपण इथे टाकणार आहोत तिथे लिहायचं एक्स स्क्वेअर मायनस फोर अपॉन फायव्ह एक्स प्लस फोर अपॉन ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू हे साईन इकडे गेलं प्लस होईल आणि हीच व्हॅल्यू आहे फोर अपॉन ट्वेंटी फाईव्ह मायनस सेवन अपॉन फाईव्ह इथे मायनस इकडे गेल्यानंतर परत प्लस झाला मग हे गणित सोडवायचं आहे त्यासाठी आता एक लक्षात घ्या लेफ्ट साइडला आपल्याला एक फॉर्म्युलाचं एक्सपान्शन मिळालं आहे तर हे जे एक्सपान्शन आहे ते आपण या पद्धतीने घेऊ शकतो एक्स इथे मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस आणि फोर अपॉन ट्वेंटी फाईव्ह त्याचं स्क्वेअर रूट टू अपॉन फाईव्ह आणि त्याचा स्क्वेअर इक्वल टू याचं डिनोमिनेटर सेम नाही आहे आपण तो तीन निगुणाकार करून सेम करू शकतो सॉरी पाच निगुणाकार करून करू शकतो तर पाचावाचा पंचवीस आणि सातवाचं पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस थर्टी नाईन अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह ज्यावेळेस आपण हे करत असतो त्यावेळेस एक ट्रिक लक्षात घ्यायची की इथे एक्स स्क्वेअरचं स्क्वेअरूट आलं एक्स आणि फोर अपॉइंट ट्वेंटी फाईव्हचं स्क्वेअर रूट आलं टू अपॉइंट फाईव्ह हे आपल्याला ऑब्झर्वेशन हे लक्षात येईल आपल्याला ही सोडवायची गरज नाहीये आता याचं स्क्वेअरूट आहे कारण आपल्याला स्क्वेअर नको एक्स अपॉन टू अपॉइन फाईव्ह लेफ्ट साईडचं घेतलं तर राईट साईडचं सुद्धा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल मग थर्टी नाईन अपॉन ट्वेंटी फाईव्हच्या स्क्वेअर रूटमध्ये थर्टी नाईनचं स्क्वेअर रूट येत नाही म्हणून त्याला ॲज इट इज ठेवायचं ट्वेंटी फाईव्हचं स्क्वेअर रूट येतो फाईव्ह आणि हे प्लस मायनस असतं मग याला सिम्प्लिफाय केलं पुढे सोडवलं देअर फोर एक्स इक्वल टू हा मायनस तिकडे गेला टू अपॉन फाईव्ह प्लस मायनस स्क्वेअर रूट थर्टी नाईन डिवाइड बाय फाईव्ह इथे आता फाईव्ह डिव्हटर सेम आहे आपण वरची चिन्ह घेऊ शकतो एकदा टू प्लस थर्टी नाईन डिवाइड बाय फाईव्ह आणि एकदा मायनस म्हणजे हे टू प्लस मायनस रूट थर्टी नाईन डिवाइड बाय फाईव्ह यामध्ये ऑप्शन आपल्याला दिलेला असेल तर हा ऑप्शन सी टू प्लस मायनस स्क्वेअर रूट थर्टी नाईन 5 फाईव्ह हा आलेला आहे